बस्ती पंचकर्म। आयुर्वेदानुसार बस्ती पंचकर्म ही चिकित्सा पद्धतींपैकी एक आहे। बस्ती 50% आजारांवर उपयुक्त मानली जाते। बस्ती म्हणजे काय? बस्ती कर्मामध्ये औषधी तेल किंवा कषाय काढा गुदद्वाराद्वारे प्रशासित केले जाते। हे शरीराचे पोषण करते, शरीरातील वात आणि संबंधित दोष शांत करते। बस्ती प्रक्रिया। बस्तीच्या प्रकारानुसार रुग्णाला खाण्याचा सल्ला दिला जातो। गुदद्वारमध्ये एक अतिशय मऊ साधे रबर कॅथेटर घातला जातो। तेलक्षाय बस्ती द्रव सिरिंज किंवा एनिमा पॉटद्वारे गुदाशयात घातला जातो। रुग्णाला दिलेल्या बस्तीच्या प्रकारानुसार आहाराचा सल्ला दिला जातो। बस्ती पंचकर्माचे नक्की फायदे काय? शरीराच्या एकूण आजारांवर मदत होते। असे म्हटले जाते की बस्ती ही लहान मुले आणि प्रौढांसाठी एक आशीर्वाद आहे। हे अशुद्धता साफ करण्यास आणि डाग शांत करण्यास मदत करते। शरीराचे आंतरिक पोषण होण्यास मदत होते। वृद्धत्व नियंत्रित करते। प्रतिकार शक्ती वाढवते। संपूर्ण मन आणि शरीराची ताकद सुधारते। त्वचेचा टोन आणि पोत सुधारते। वीर्य आणि स्त्री बीजाची गुणवत्ता सुधारते। बस्ती पंचकर्माचे चिकित्सीय उपयोग। संधिवात, लंबर स्पॉन्डिलायटिस, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस आणि इतर अनेक संधे आणि स्नायू समस्या, क्रीडा संबंधित दुखापती, एडीएचडी रोग, अशक्तपणाची स्थिती, वजन कमी होणे, जुनाट बद्धकोष्ठता, दृष्टी सुधारणे, सर्व इंद्रियांची ताकद सुधारते, पीसीओडी, मेनोरेजिया, वंध्यत्व, वारंवार गर्भपात होत नाही, अल्झायमर आणि इतर मज्जासंस्थेचे रोग। प्रकार: स्नेहबस्ती अनुवासन आणि निरोग बस्ती आस्थापन। या औषधांच्या सुसंगतेनुसार बस्ती कर्माची दोन प्रकारात विभागणी केली जाते। स्नेहबस्तीनुवासन बस्तीमध्ये म्हणजेच या प्रकारात औषधयुक्त तेलतू लिपिड्स वापरतात। अनुवासन हा शब्द राहण्यासाठी सूचित करतो, प्रशासित औषधे जास्त काळ आत राहतात। निरोग शब्द शरीरातून दुर्धर दोष किंवा रोग काढून टाकण्यासाठी सूचित करतो। स्नेहबस्ती अनुवासन आणि निरोग बस्ती आस्थापन या औषधांच्या सुसंगतेनुसार बस्ती कर्माची दोन प्रकारात विभागणी केली जाते। स्नेहबस्तीनुवासन बस्तीमध्ये म्हणजेच या प्रकारात औषधयुक्त तेलतू लिपिड्स वापरतात। अनुवासन हा शब्द राहण्यासाठी सूचित करतो, प्रशासित औषधे जास्त काळ आत राहतात। निरोग बस्ती आस्थापन बस्तीमध्ये औषधी वनस्पतीचा कषाय काढा ही मुख्य सामग्री आहे, ज्यामध्ये मध, मीठ, तेल किंवा तूप आणि इतर औषधे दिली जातात। निरोग शब्द शरीरातून दुर्धर दोष किंवा रोग काढून टाकण्यासाठी सूचित करतो। दिवसांच्या संख्येनुसार मुख्य प्रकार: योग बस्ती 8 दिवस, काला बस्ती 15 दिवस, गरम बस्ती 30 दिवस। बस्ती फक्त पोट साफ करण्यासाठी असते का? बस्ती म्हणजे एनिमा असा व्यवहारातील फार भयंकर गैरसमज आहे। कृतीतील साधर्म्यामुळे हा गैरसमज झाला आहे, परंतु अंगाला औषधी सिद्ध दिले लावून पोटामध्ये विशिष्ट पद्धतीचे स्नेहपदार्थ घेऊन आणि संपूर्ण अंगाला विशिष्ट शेक करून बस्ती करावयाचा असतो। हे करण्यापूर्वी शरीरातील अग्निमाते व अजीर्ण औषधीने दूर करावे लागते। शरीरातील वात दोष व पित्त दोषांना काम करण्यास प्रवृत्त करत असतो। बस्ती पंचकर्म सुरक्षित आहे का? ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित आणि स्वच्छ आहे, कारण प्रत्येक वापरानंतर कॅथेटर इत्यादी नष्ट होतात। औषधे देखील स्वच्छ पद्धतीने तयार केली जातात। तर मग आजच भेट द्या अमृत आयुर्वेद व केरळीय पंचकर्म हॉस्पिटल, रहाटणी, पुणे।